पुढे बघूया. मुंबईतील मालाडच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर मालाडच्या जागेसाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख लालसिंग राजपूत निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहे. तसंच शिवसेना नेते रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम यांच्या नावाची चर्चा आणि याबाबत मालाडमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. तर सध्या मालाडचे विद्यमान आमदार अस्लम शेख आहेत आणि त्यांनी आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचा पराभव केला होता. प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की माझी ताकद जास्त आहे. आम्हाला इकडे आता मालाडची मी आढावा बैठक घेतला तर ते मालाड पूर्वमध्ये आमच्या कार्यकर्त्यांकडून मागणी आहे की बाबा ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटावी. तिथे तसं त्यांची मागणी असेल अंधेरीमध्ये की मी बीजेपीला सुटावी. असं सगळीकडे जे आहे ते कार्यकर्त्यांची भावना असते. कार्यकर्त्याला वाटतं की माझा पक्ष इथे मजबूत आहे. पण मला वाटतं अल्टिमेट निर्णय जो आहे हा तिन्ही पक्षश्रेष्ठी जे आहे ते बसून घेतील